आज आपण पाहणार आहोत पूर्ण संख्यांच्या रंजक प्रतिरूपाची उदाहरणे संत्र्यांच्या एका पेटीत एकशे एकोणनव्वद संत्री ठेवली जातात जर एका ट्रकमध्ये संत्र्यांच्या एकशे वीस पेट्या पाठवायच्या असतील तर किती संत्री लागतील दिलेल्या उदाहरणावरनं हे लक्षात येते की एका पेटीत ठेवल्या जाणाऱ्या संत्र्यांची संख्या आहे एकशे एकोणनव्वद अशा प्रकारे एकशे वीस पेट्यांमध्ये एकूण संत्री असतील एकशे वीस गुणिले एकशे एकोणनव्वद जर या गुणाकाराला सोपे बनवायचे असेल तर तुम्ही कसे कराल आपण एकशे एकोणनव्वद ला दोनशे वजा दहा वजा एक असे लिहू वजा बाकी करताना गुणाकाराच्या विभाजक गुणधर्माचा वापर करून डिस्ट्रीब्युटिव्हिटी ऑफ मल्टिप्लिकेशन ओव्हर सबट्रॅक्शन आपण हे अशा प्रकारे लिहू शकतो हे सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळते बावीस हजार सहाशे ऐंशी पुढील उदाहरण जर खेळण्यांच्या एका पेटीत एकशे पंचवीस खेळणी ठेवली जातात तर चौसष्ट पेट्यांमध्ये किती खेळणी असतील जसे की एका पेटीतील खेळण्यांची संख्या आहे एकशे पंचवीस म्हणून चौसष्ट पेट्यांमधील खेळण्यांची संख्या असेल चौसष्ट गुणिले एकशे पंचवीस आपण गुणाकाराची पद्धत वापरून हे गणित सोडवू शकतो मात्र असे करणे कठीण असेल चला पाच पंचवीस एकशे पंचवीस अशा संख्यांच्या गुणाकाराची रंजक पद्धत शिकूया चला प्रथम चौसष्ट गुणिले पाच ला कसे सोडवायचे ते शिकू जसे की पाच बरोबर दहा भागिले दोन ज्याला आपण दहा भागिले दोन या वेगळ्या प्रकारेही दर्शवू शकतो यानुसार जर आपल्याला चौसष्टला पाचने गुणायचे असेल तर त्याला आपण चौसष्ट गुणिले दहा भागिले दोन अशा रूपात व्यक्त करू शकतो हे गणित सोडवण्यासाठी प्रथम चौसष्ट ला दोन ने विभाजित म्हणजेच डिव्हिजन करून घेऊ ज्यातून उत्तर मिळेल बत्तीस नंतर बत्तीस ला दहाने गुणू ज्यातून तीनशे वीस हे उत्तर मिळेल ही रीत न लिहिताच तोंडी किंवा मनात सहज प्रकारे केली जाऊ शकते अशा प्रकारे चौसष्ट गुणिले पंचवीस करायचे असेल तर पंचवीसच्याऐवजी शंभर भागिले चार अशी मांडणी करून हे गणित सहज सोडवले जाऊ शकते ज्यातून सोळाशे असे उत्तर प्राप्त होईल आता दिलेल्या उदाहरणात आपल्याला चौसष्ट ला एकशे पंचवीसने गुणायचे असेल तर हे आपण कसे करू एकशे पंचवीस बरोबर एक हजार भागिले आठ म्हणून एकशे पंचवीसच्या ऐवजी एक हजार भागिले आठ असे लिहू नंतर चौसष्टला आठ ने विभाजित करू आणि याचे उत्तर म्हणजेच आठ ला हजार ने गुणू ह्यातून आपल्याला आठ हजार असे उत्तर मिळेल म्हणून जर खेळण्याच्या एका पेटीत एकशे पंचवीस खेळणी ठेवली जात असतील तर चौसष्ट पेट्यांमध्ये आठ हजार खेळणी असतील येथे आपल्याला तीन प्रतिरूपे बघायला मिळतात पहिले प्रतिरूप पाच पंचवीस एकशे पंचवीस इत्यादी संख्यांना पाच ने गुणल्यावर पुढील संख्या मिळते दुसरे प्रतिरूप दहा शंभर एक हजार इत्यादी संख्यांना दहा ने गुंडल्यावर पुढील संख्या मिळते तिसरे प्रतिरूप दोन चार आठ इत्यादी संख्यांना दोन ने गुंडल्यावर पुढील संख्या मिळते पुढील उदाहरण खालील प्रतिरूपांचा अभ्यास करून चला पहिली पायरी समजून घेऊया पाचला दहा भागिले दोन अशा वेगळ्या फ्रॅक्शन प्रकारेही व्यक्त केले जाते ज्याची किंमत पाच एवढीच आहे मग ला दोन ने भाग दिला आहे आणि ह्या भागाकाराच्या येणाऱ्या उत्तराला दहा ने गुणले आहे अशाच प्रकारचा क्रम पंधरा आणि पंधराच्या गुणाकारासाठी देखील वापरला जाऊ शकतो अशाच प्रकारे पुढील पायरी असेल चव्वेचाळीस गुणिले पस्तीस ज्याला आपण असे लिहू सत्तर भागिले दोन नंतर आपण चव्वेचाळीसला दोन ने गुणून येणाऱ्या उत्तराला म्हणजे बावीसला सातशे ने गुणू ज्याला आपण वीस गुणिले सत्तर असे लिहू शकतो येथे आपल्याला दोन प्रतिरूपे बघायला मिळतात अशा प्रकारे आज आपण पाहिली पूर्ण संख्यांच्या प्रतिरूपाची काही उदाहरणे